चंद पैसे कमाने के चक्कर में दूसरी युवती से देह व्यापार करने वाले एक दंपति को नंदनवन पुलिस ने गिरफ्तार किया है। आए दिन नागपुर शहर के अलग अलग हिस्सों में चंद पैसे कमाने के उद्देश्य को लेकर देह व्यापार का कारोबार बड़े पैमाने पर हो रहा है, जिसकी भनक लगते ही पुलिस कार्रवाई कर रही है। ऐसी ही एक घटना नंदनवन के तहत आने वाली माओविया कॉलोनी वाटोड़ा में हुई है, जहां अभय घोरमड़े और उसकी पत्नी वर्षा अभय घोरमड़े इन दोनों ने कम समय में ज्यादा पैसे कमाने के उद्देश्य से एक युवती से देह व्यापार का कारोबार करते थे, जिसकी भनक पुलिस को लगी। पुलिस ने इस घटना की तहकीकात करते हुए कुछ डमी ग्राहक भेजे। डमी ग्राहक द्वारा डील होते ही पुलिस ने अभय घोरमड़े और वर्षा अभय घोरमड़े दोनों को माओमिया वाटोड़ा परिसर से गिरफ्तार किया। विभाग गुन्हे शाखा नागपुर शहर आम्ही माओमिया कॉलनी वाटोड़ा नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिटा ऍक्ट अन्वये कारवाई केलेली आहे। यामध्ये नवरा बायको दोन आरोपी अभय शास्त्री घोरमड़े वय 47 वर्ष आणि त्याची पत्नी वर्षा अभय घोरमड़े दोघंही राहणार प्लॉट नंबर 24 माओमिया कॉलनी यांच्यासह यांची एक साथीदार आहे रूपा विजय राठोड वय 40 ही राहणारी आहे खरबीजे। या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे। सेक्स रॅकेट चालवत होते याच्यामध्ये आम्ही दोन मुलींची सुटका केलेली आहे। एक 23 वर्षीय युवती आहे आणि एक 36 वर्षीय महिला आहे। त्यापैकी 23 वर्षीय युवती जी आहे ही आपलं मूळ गाव हे बांगलादेशमधलं सांगत आहे। ती इथे भाड्याने राहते, सुमारे 1 वर्षापूर्वी आलेली आहे असं सांगते आहे। तर त्याबाबत नंदनवन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भादवी 370 370A2 आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सुधीर नंदरवार आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। ही पीडित मुलगी जी आहे ती 1 वर्षापासून म्हणजे मार्च 2020 पासून नागपूरमध्ये आलेली आहे। ती कलकत्त्यावरून ते काही तिच्या मैत्रिणीबरोबर आल्याचं इथे सांगते। त्याबद्दल अधिक तपास सुरू आहे। काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। तपास केल्यास आणखी याच्यामधून काही निष्पन्न होऊ शकते। शहर का पॉश बंगला हो या बड़े बड़े सलून हो, आदि जगहों पर आज भी धड़ल्ले से देह व्यापार का कारोबार फल फूल रहा है। समय चलते हो रही पुलिस की कार्रवाई से देह व्यापार व्यवसाय कराने वाले दलालों के पाँव तले जमीन खिसक गई है। कैमरा पर्सन माइकल के साथ संजय मेरे की रिपोर्ट।